भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण, महत्त्वाचे 6 खेळाडू दुखापतग्रस्त, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 4th कसोटीत भारतीय संघावर ताण। IPL हंगामाचा लिलाव फेब्रुवारीत होण्याची शक्यता, सहभागी 8 संघांना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 21 जानेवारी पर्यंत मुदत, IPLचे प्रमुख ब्रिजेश पटेल यांची माहिती। टी नटराजनने केला अनोखा विक्रम, एकाच दौऱ्यात 3 प्रकारच्या क्रिकेटमध्ये केलं पदार्पण, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात, PV सिंधू सायना नेहवाल यांच्या पराभवामुळे भारताच्या आशा मावळल्या। क्रिस्टियानोने मोडला पेले यांचा विक्रम, रोनाल्डोने केले तब्बल 759 आंतरराष्ट्रीय गोल्स, इतिहासातील सर्वाधिक गोल करणाऱ्याच्या यादीत मिळवले दुसरे स्थान। पॅरिस सेंट जर्मन संघाला मोठे यश, चॅम्पियन्स करंडक फुटबॉल स्पर्धेत मिळवला विजय, ब्राझिलियन स्टार फुटबॉलपटू नेमारच्या निर्णायक गोलमुळे साकारला विजय। जय महाराष्ट्र, मी शशांक पाटील, खेळूया आमच्या विशेष स्पोर्ट्स बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत क्रीडा जगतातील आठवड्याभरातील महत्त्वांच्या घडामोडींचा एक आढावा। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे थेट ऑस्ट्रेलियामधून। भारतातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंदर्भात ही बातमी आहे। सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव झाल्यानंतर T20 मालिकेत भारताने विजय मिळवला, त्यानंतर 3 सामने अत्यंत उत्कंठावर्धक झाले। मात्र 4th सामन्यात भारतीय संघावर दुखापतींचे संकट कोसळले आहे। भारताचे महत्त्वाचे खेळाडू असणारे शमी, बुमरा, जाडेजा, अश्विन, वृद्धिमान सहा आणि हनुमा विहारी यांना गंभीर दुखापती झाल्यामुळं ते 4th कसोटी खेळत नाही आहेत। दरम्यान यामुळे संघावर ताण पडणार हे नक्की। तर दुखापतीमुळे संघांच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे संघाच्या मदतीला वीरेंद्र सेहवाग, माजी खेळाडू जणू धावून येतो की काय असं सर्वांना वाटत होतं। वीरेंद्र सेहवाग याने अशा प्रकारचं ट्विट करत BCCIला एक अनोखी ऑफर दिली। सेहवागने एक मजेशीर ट्विट करत 4th कसोटीत खेळण्याची तयारीच दर्शवली आणि तशी ऑफरही त्याने BCCIला दिली होती। तर सेहवागनं नेमकं काय ट्विट केलंय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। इतके खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत, तर 11 जणांची भरती होत नसेल तर ऑस्ट्रेलियाला जायला मी तयार आहे। BCCIनं विलीगीकरणाचं काय तेवढं पाहावं। अशा प्रकारचं मजेशीर ट्विट करत वीरेंद्र सेहवागने BCCIला एक अनोखी ऑफर दिली होती। तर आपल्या प्रतिभेच्या आणि टॅलेंटच्या जोरावर थेट भारतीय संघात स्थान मिळवलेल्या टी नटराजन याने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे। नटराजन याने ब्रिस्बेन कसोटीत पदार्पण करत एकाच दौऱ्यात 3 प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा अनोखा विक्रम केलाय। दरम्यान अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय। विशेष म्हणजे या 3 प्रकारात नटराजन यांनी उत्तम अशी कामगिरी केली आहे, त्यामुळे जर मेहनत आणि प्रतिभा असेल तर तुम्ही काही साध्य करू शकता हेच जणू नटराजन यांनी आपल्या या विक्रमातून दाखवून दिलंय। तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या
अव्वल अशा 10 फलंदाजांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया आणि भारत या कसोटीचा मोठा फरक पडला असून त्यामुळे विराट आणि अजिंक्य या क्रमवारीत घसरले आहेत, तर यष्टीरक्षक ऋषभ पंतनं मात्र भरारी घेतली आहे. सिडनी कसोटीपूर्वी ऋषभ पंत 45व्या स्थानावर होता, मात्र तिसऱ्या कसोटीतील 36 आणि 97 धावांच्या जोरावर पंतने थेट 26व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर कशी आहे आयसीसीची टॉप 10 फलंदाजाची यादी पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. या आयसीसीच्या रँकिंगमध्ये सर्वात प्रथम स्थानी केन विल्यमसन 919 पॉईंटसह, दुसऱ्या स्थानावर स्टीव्ह स्मिथ 900 पॉईंटसह, त्यानंतर विराट कोहली 870 पॉईंटसह असून एम लाबुशेन हा 866 पॉईंटसह चौथ्या स्थानी आहे. बाबर आझम 781 पॉईंटसह पाचव्या, तर सहाव्या स्थानावर बेन स्टोक्स 760 पॉईंट्स आहे. त्यानंतर सातव्या स्थानावर भारताचा अजिंक्य रहाणे आणि आठव्या स्थानावर चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 756 आणि 753 गुणांचा आहे. हेनरी निकोल्स हा 747 पॉईंट्स नवव्या स्थानावर, तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 745 स्थानावर दहाव्या स्थानावर आहे. तर जगभरातील सर्वच क्रिकेट प्रेमींचा लक्ष लागून राहिलेल्या आयपीएलच्या 14व्या हंगामाबद्दल पुढील न्यूज आहे. आयपीएलचा हा 14वा हंगाम 11 फेब्रुवारीला होण्याची दाट शक्यता आहे. या हंगामाचा जो लिलाव आहे तो, त्यामुळं सहभागी 8 संघांना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयपीएलचे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. प्रशासकीय समितीच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत ही माहिती दिली. दरम्यान सद्यस्थितीला खेळाडू घेण्यासाठी कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. संघाकडे शिल्लक असलेली रक्कम खालील प्रमाणे: चेन्नई सुपर किंग कडे 15 लाख रुपये, मुंबई इंडियन्स कडे 1,95,00,000, दिल्ली कॅपिटल्स कडे 9 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडे 6,04,00,000, कोलकाता नाईट रायडर्स कडे 8,05,00,000, तर राजस्थान रॉयल्स कडे 14,75,00,000 आणि किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडे प्रत्येकी 16 कोटी आणि 10 कोटी इतके शिल्लक आहे. तर सध्या सुरू असलेल्या मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत मुंबईचं आव्हान संपुष्टात आले. सलग तिसऱ्या पराभवानंतर मुंबईचं आव्हान संपुष्टात आले. शुक्रवारी साखळी सामन्यात मुंबईला हरियाणाकडून 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला. मुंबईतील BKC मैदानावर झालेल्या या सामन्यात हरियाणाच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईला केवळ 143 धावा करता आल्या. त्यानंतर हरियाणाच्या संघाने केवळ 2 विकेटच्या बदल्यात हे आव्हान पेलत 8 विकेट्सनी सामना जिंकला, ज्यामुळे मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं. तर यंदा कोरोनाच्या संकटाचा थेट परिणाम रणजी क्रिकेट स्पर्धेवरही झाला, त्यामुळं यंदाची रणजी क्रिकेट स्पर्धा आता फेब्रुवारीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात निर्णय BCCIच्या कार्यकारी परिषदेच्या रविवारी होणाऱ्या ऑनलाईन सभेत होणार आहे. यावेळी रणजीसह देशांतर्गत होणाऱ्या कनिष्ठ क्रिकेट स्पर्धांबद्दलही विचार होणार आहे. दरम्यान रणजी स्पर्धेचे साखळी सामने हे IPL आधी होणार असून बाद फेरीचे सामने IPL नंतर होणार आहे. तर ह्यानंतरची बातमी कॅप्टन विराट कोहली बद्दल. कॅप्टन विराट कोहली आता डॅडी झाला असून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना नुकतेच कन्यारत्न झालं. सोमवारी दुपारी ही बातमी समोर आली आणि अनुष्काने मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिल्याची बातमी होती. दरम्यान याबद्दलची माहिती स्वतः डॅडी विराटने ट्विट करत सर्वांना दिली. तसंच विराटच्या मुलीचा अद्याप कोणताच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला नाहीये, याबाबत आम्हाला प्रायव्हसी द्यावी असंही विराटने ट्विट करत स्वतः सांगितलं. दरम्यान या कन्यारत्न झाल्याची चर्चा सर्वत्र सोशल मीडियावर आठवडाभर दिसून आली. तर मॅच फिक्सिंगमुळं क्रिकेटपासून दूर गेलेल्या श्रीशांतनं पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आगमन केले. 7 वर्षानंतर
श्रीशांत सय्यद मुश्ताक अली या टी ट्वेंटी स्पर्धेत केरळच्या संघाकडून खेळला. दरम्यान श्रीशांतने पुदुचेरी संघाविरुद्धात सामन्यात पुनरागमन केलं. यावेळी त्याने चार षटकात केवळ 29 धावा देत एक बळी देखील घेतला. त्यामुळे इतक्या वर्षानंतर मैदानावर परतलेला श्रीशांत काहीसा भावूक झाल्याचं यावेळी दिसून आलं. तर खेळामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. तर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा खेळामध्ये स्वागत. तर विश्रांतीनंतरची पहिलीच बातमी हार्दिक पांड्या याच्याबद्दल. हार्दिक पांड्याच्या वडिलांचं कार्डियक अरेस्टमुळे निधन झालेलं आहे. हार्दिक पांडू आणि कृणाल पांड्या या दोघांचे वडील हिमांशू पांड्या यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. गुजरातमध्ये ही घटना घडली असून यामुळे हार्दिकचा भाऊ कृणाल सध्या जो मुश्ताक अली स्पर्धेत बडोद्याचे कर्णधार पद भूषवत आहे त्याला वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडणार आहे. दरम्यान त्यामुळे यानंतर तो यंदाच्या मुश्ताक अली स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचंही सांगितलं जात आहे. तर क्रिकेट जगतातील या बातम्यांनंतर आता बातमी बॅडमिंटन जगतातील. बॅडमिंटन जगतातील भारताची आघाडीची खेळाडू पीव्ही सिंधू हिला मंगळवारी थायलंडच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे तिचं पुनरागमन अयशस्वी ठरलं. सिंधूला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डने पराभूत केलं. तर दुसरीकडे सिंधूसह पुरुष गटात साई प्रणीत याला थायलंडच्या कॅटाफोन याच्याकडून हार पत्करावी लागली. तर सिंधू आणि ब्लिचफेल्ड यांच्यातील सामना कसा झाला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सिंधू विरुद्ध ब्लिचफेल्ड यांच्या सामन्यातील पहिली फेरी 21-16 फरकानं सिंधूने विजय केली. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीत 24-26 फरकानं ब्लिचफेल्डनं विजय मिळवला. आणि तिसऱ्या फेरीत देखील 13-21 फरकाने ब्लिचफेल्ड विजय झाल्यामुळे सामना ब्लिचफेल्डच्या नावे झाला. तर पीव्ही सिंधू नंतर भारताची दुसरी आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिलाही थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत हार पत्करावी लागली आहे. नेहवालला थायलंडच्याच बुसानन हिने 90 सामना आपल्या नावे केला. बुधवारी झालेल्या या सामन्यात सायना आणि बुसानन यांच्यातील हा सामना बराच चुरशीचा झाला. मात्र अखेर काही पॉईंटच्या फरकानं सायनाला पराभव पत्करावा. तर सायना आणि बुसानन यांच्यातील सामना नेमका कसा झाला हे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सायना आणि बुसानन यांच्यातला पहिली फेरी सायनाने 23-21 फरकानं जिंकली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत मात्र सायनाला 14-21 फरकानं पराभव पत्करावा लागला. आणि अखेर तिसऱ्या फेरीत ही बुसानननं 16-21 फरकानं विजय मिळवल्यामुळे सामना आपल्या नावे केला. दरम्यान सायना आणि सिंधू या दोघांच्या पराभवामुळे थायलंड ओपन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं. दुसरीकडे पुरुष एकेरीत देखील किदंबी श्रीकांतनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि दुहेरी फेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचाही पराभव झाला. त्यामुळे एकंदरीतच भारताचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे आता थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा कोणताही खेळाडू यंदा तरी खेळताना दिसणार नाही. तर बॅडमिंटन नंतरची बातमी नेमबाज क्षेत्रातली. भारताची अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंत हिने ऑलिम्पिकसाठी पार पडणाऱ्या पात्रता फेरीत घवघवीत यश मिळवले. तेजस्विनीने पात्रता फेरीत 1171 गुणांची कमाई केली आहे. यामुळे तिनं अंतिम फेरीत ही 458.7 गुण मिळवत पंजाबच्या अंजुमला हिला मागे टाकत पात्रता फेरीत प्रथम क्रमांक पटकावला.
त्यानंतर भारताच्या नेमबाजी स्पर्धेतील अजून एक बातमी समोर येते. भारताची राष्ट्रीय सराव स्पर्धा, राष्ट्रीय नेमबाजी सराव स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. यात तमिळनाडूच्या सी कवी कृष्ण आणि राजस्थानच्या दिव्यांश सिंह पनवार यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात विजय मिळवला. पुरुष गटात दिव्यांश आणि अंतिम फेरीत 250.9 गुणांसह सुवर्णपदक प्राप्त केले. यावेळी महाराष्ट्राच्या रुद्रांश बाळासाहेब पाटील याला 249.7 म्हणजे अवघ्या काही फरकानं पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर महिला गटात रक्षा नाहीने अंतिम फेरीत 251.4 गुणांची कमाई केली, त्यामुळे तिला सुवर्णपदक. तर राजस्थानच्या निशा कनवार हिला 250.7 गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर यानंतरची बातमी फुटबॉल जगतातून. फुटबॉल जगातील सध्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो याने एक आणखी विक्रम आपल्या नावे केलाय. ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू दिग्गज पेले यांच्या 758 आंतरराष्ट्रीय गोल्सचा विक्रम क्रिस्टियानोने मोडत 759 गोल लगावले. दरम्यान या विक्रमामुळे रोनाल्डो फुटबॉल इतिहासातील सर्वाधिक गोल लगावणाऱ्यांच्या यादीत अवघ्या काही गोल्सने आता मागे. सध्याही अव्वल स्थानी सेच रिपब्लिक देशाचे जोसेफ बिकान हे 805 गोल्ससह विराजमान आहेत. त्यामुळे अजून काही गोल्सची प्रतीक्षा क्रिस्टियानोला जगातील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडू होण्यासाठी व्हावी लागणार. तर फुटबॉल जगतातील आणखी एक मानाची स्पर्धा मानली जाणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मन अर्थात PSG या फुटबॉल क्लबनं विजय मिळवलाय. दरम्यान या विजयाचा शिल्पकार ठरलाय ब्राझीलचा नामांकित खेळाडू नेमार. सध्या PSG संघात सर्वात यशस्वी असा खेळाडू मानल्या जाणाऱ्या नेमारने अंतिम सामन्यात बदली खेळाडू म्हणून येत एक निर्णायक गोल केला. या गोलमुळं मार्सिलो संघावर PSG 2-1 फरकाने विजय मिळवला आणि या विजयासह चॅम्पियन्स करंडक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद देखील पटकावलं. यानंतर इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये अव्वल स्थानी पोहोचलेल्या मँचेस्टर युनायटेड क्लबची बातमी. फ्रान्सचा अनुभवी मध्यरक्षक पॉल पोगबाने झळकावलेल्या निर्णायक गोलच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये अव्वल स्थान गाठले. त्यांनी मंगळवारी मध्यरात्री झालेल्या बर्नले या संघाविरुद्धच्या सामन्यात 1-0 विजय मिळवला. त्यामुळे या विजयासह तब्बल 8 वर्षांनी प्रथमच गुणतालिकेच्या अग्रस्थानी मँचेस्टर युनायटेडने झेप घेतली. पोगबा याने यंदाच्या हंगामातील 10 सामन्यात 2 गोल केले असले तरी हा निर्णायक गोल मँचेस्टर युनायटेडला अग्रस्थानी पोहोचवण्यात महत्वाचा ठरला. तर या बातमीसह वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.